शरद पवार हे असे एक गूढ व्यक्तिमत्व आहे की ज्याची उकल अनेकांना अद्यापही झालेली नाही. आमदार एकनाथ खडसे. लोक माझे सांगाती या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी पवार साहेबांनी स्वतःहून इच्छा व्यक्त केली की मी आता निवृत्त होत आहे आणि त्यांनी आपल्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा मनोदय व्यक्त केला. त्यामुळे संपूर्ण राज्यात आणि कार्यकर्त्यांमध्ये उलटापालट झाली. शरद पवार हे असं गूढ व्यक्तिमत्व आहे की ज्या व्यक्तिमत्वाचं गूढ ज्याची उकल कोणालाही झाली नाही आणि समजलीही नाही. अजूनही पवार साहेबांनी हा राजीनामा कशासाठी दिला, कोणता हेतू यामागे आहे, त्याचे परिणाम काय आहेत आणि काय होतील हे आज तरी मला सांगता येणार नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे विधान परिषदेतील गटनेते आमदार एकनाथराव खडसे यांनी दिली. मुंबईत येथे अध्यक्ष निवड समितीच्या बैठकीला रवाना होत असताना त्यांनी भुसावळ येथे माध्यमांशी संवाद साधला. लोक माझा सांगाती या पुस्तक प्रकाशनाच्या वेळेस स्वतःहून इच्छा व्यक्त केली की मी आता निवृत्त होतोय आणि त्यांनी आपल्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा मनोदय व्यक्त केला. त्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यकर्त्यांमध्ये आणि राजकारणामध्ये उलथापालट झाली. माननीय शरद पवार म्हणजे एक असं व्यक्तिमत्व आहे की ज्या व्यक्तिमत्वाचं गूढ अजूनही अनेकांना उकलता आलं नाही, समजलंही नाही. आणि आता नेमकं माननीय पवार साहेबांनी हा राजीनामा कशासाठी दिला, कोणता हेतू त्याच्यामागे आहे, त्याचे पुढचे परिणाम काय होतील, काय आहे ह्या असताना मला सांगता येणार नाही. पुढील साधारणतः सर्वांची इच्छा आहे की माननीय शरद पवार साहेब हेच या ठिकाणी अध्यक्ष राहिले पाहिजे. आणि जर शरद पवार साहेब नसतील तर नंतर कोण? तर मग चर्चेमध्ये येत राहतात की माननीय सुप्रियाताई असतील, माननीय अजितदादा महाराष्ट्रासाठी असतील, ह्या चर्चा आहेत. प्रत्यक्ष निर्णय हा जी समिती आहे त्या समितीने घ्यायचा आहे आणि त्यामुळे आपल्याला यामधून उद्या परवा काही दिवसामध्ये काय निर्णय होते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जळगाव.